स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विचार मंच आणि सावरकर प्रेमींकडून चित्रपट प्रचार प्रसार करिता समर्पण शो चे आयोजन. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट समर्पण देऊन सर्वांनी पाहावा विवेक कोल्हे यांचे आवाहन. सुदेश पिक्चर पॅलेस येथे पहिल्या शोला हाऊसफुल गर्दी. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट सर्वांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणार आहे. एक संघ राष्ट्र विचारधारेचे नागरिक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच यांच्या माध्यमातून जमलेल्या समर्पणातून आयोजित केलेला चित्रपट प्रदर्शनाचा प्रयोग कौतुकास्पद असल्याचे सहकारमर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्हे यांनी काढले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विचार मंच सावरकर प्रेमी नागरिक यांनी स्वच्छतादूत सुशांत घोडके यांच्या समर्पण शो या कल्पनेला साथ देत स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन सुदेश पिक्चर पॅलेस येथे करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचच्या माध्यमातून समर्पण पेटी ठेवण्यात आली असून एका व्यक्तीने चित्रपट बघितल्यावर त्याने किमान एक दोन व्यक्तींना तिकीट काढून चित्रपट दाखवण्याची कल्पना आहे. या कल्पनेतून पहिल्याच दिवशी सुमारे 145 नागरिकांनी सहभाग घेतला आहे. या प्रसंगी सहकारमर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्हे, BSNL चे संचालक ॲडव्होकेट रविकाका बोरावके, वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट जयंतराव जोशी, साई संजीवनी बँकेचे चेअरमन शरदनना थोरात, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित दिलीपराव घोडके, माजी सैनिक मारुती कोपरे, अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, जयतुळजा भवानी मंडळाचे अध्यक्ष दत्ता काले, माजी नगराध्यक्ष दिलीपराव दारुंकर यांच्यासह शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय क्षेत्रातील नागरिक महिला सावरकर प्रेमी पत्रकार उपस्थित होते. सुरुवातीला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थितांच्या शुभहस्ते करण्यात आले. ज्येष्ठ स्वयंसेवक मुकुंद कालकुंद्री यांनी बलसागर भारत हो हे पद्य गायन केले. चित्रपट सांगता झाल्यावर सर्वांनी उभे राहून स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली अर्पण करत उदय रोकडे यांच्या समवेत सामुदायिक प्रार्थना झाली. सूत्र संचलन स्वच्छतादूत सुशांत घोडके, योग शिक्षिका रुंदा कोराळकर यांनी केले. कोपरगाव शहर आणि ग्रामीण भागातील विविध सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक मंडळे, राजकीय संघटना, सावरकर प्रेमी नागरिक यांनीही राष्ट्र समर्पणात सहभाग घेऊन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट पोहोचवावा असे आवाहन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विचार मंच सावरकर प्रेमी यांनी केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचाच्या आयोजक या ठिकाणी काही कोपरगाव नागरिकांना स्वातंत्र्यवीर सावरकर या मूवीचं आयोजन केलेलं होतं, त्यानिमित्ताने मूवी बघण्याचा योग आला. निश्चितपणाने स्तुत्य उपक्रम हा स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच सुशांतजी खैरे व त्यांच्या सहकार्यांनी घेतला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. खरं तर स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्यानंतर आपण जन्मलेली पिढी आहोत आणि म्हणून स्वातंत्र्याचं महत्त्व काय आहे याची जाणीव जर प्रत्येक युवकाला करून द्यायची असेल तर या मूवीचं सगळ्यांनीच बघितली पाहिजे, जेणेकरून हजारो लोकांनी त्या ठिकाणी बलिदान त्याग दिलेला आहे आणि त्याच्यानंतर हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. निश्चितपणाने हे पिक्चर बघितल्यानंतर प्रेरणा घेऊन आपण मिळालेल्या स्वातंत्र्यात या राष्ट्रासाठी काहीतरी करावं हीच प्रेरणा या निमित्ताने मिळाली आणि आपल्या सगळ्यांनी हा पिक्चराचं पिक्चर बघावा असं मी आवाहन करतो या निमित्ताने. जीवनावरचा चित्रपट खऱ्या अर्थानं सावरकरांचं स्वातंत्र्य संग्रामाचं योगदान या ठिकाणी सर्व कोपरगावकरांना बघायला मिळालेलं आहे. निश्चितच त्यांच्या या त्यागातून आणि योगदानातून त्यांचं चरित्र संपूर्ण भारतीय समाजाला या ठिकाणी मिळालेलं आहे. त्या चित्रपट निर्मितीमध्ये जे या कलाकारांनी आणि दिग्दर्शकांनी जो प्राण ओतलेला आहे तो निश्चितपणे अभिमानास्पद आहे. मी पुनश्च एकदा सावरकरांच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली वाहतो. आज स्वातंत्र्य सावरकरांच्या जीवनावर जो आपण चित्रपट आयोजित केलेला आहे, सगळ्यात महत्त्वाचं आपण सर्व राष्ट्रप्रेमी धर्मप्रेमी नागरिक या ठिकाणी एकत्र आलो कोपरगाव शहरातील आणि तालुक्यातील, तर हा शो महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आयोजित केला गेला, त्यामध्ये माझा पुण्याला सागरजी पडले आणि इतर काही आपले स्वयंसेवक आहेत त्यांच्याशी बोलतात ते म्हणे अशा प्रकारचे प्रयोग तुम्ही गोपरात का करत नाही. तर सर्वप्रथम सुदेश चित्रपाल आणि आपले जे टॉकीज आहेत इतर त्यांना सर्वांना निवेदन दिलं आणि त्यांनी हा तातडीने चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित केलेला आहे आणि आपण सर्वजण
त्यामध्ये आपल्याला खास निमंत्रण केलं. हा शो खास प्रतिष्ठित नागरिक आपल्या गावातले वेगवेगळ्या क्षेत्रात मान्यवर यांच्यासाठी हा शो ठेवला. याच्यातून आपण हा शो निश्चितपणे बघा. हा शो करण्याचा उद्देश असा आहे की आपल्या शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था यांनी सुद्धा याच्यामध्ये असा शोच आपण आयोजित करावं. वेगवेगळ्या लोकांना जास्तीत जास्त प्रमाणात सावरकरांचे विचार या शोच्या माध्यमातून, चित्रपटाच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचवणे हा त्यामागचा उद्देश आहे. आणि या ठिकाणी आपल्याला हा चित्रपट इतर लोकांनाही दाखवायचा आहे. त्या ठिकाणी आपण समर्पण बॉक्स ठेवलेला आहे. याच्यातून जो काही निधी संकलन होईल तो आपण इतरही लोकांना त्या ठिकाणी दाखवणार आहोत. या ठिकाणी रवी तिकीट काढून तो शो त्या ठिकाणी दाखवणार आहे. या ठिकाणी सर्व पत्रकार बांधव सुद्धा उपस्थित आहेत. सगळ्यांनी या सिनेमाचा आनंद घ्यावा. आनंद म्हणण्यापेक्षा ते अनुभवावं की सावरकरांनी काय अनुभवले हे प्रत्यक्ष जेव्हा इथे येऊन बघू त्याचा अनुभव घ्यावा प्रत्येकाने. म्हणजे मग आपल्या विचारांमध्ये त्याची प्रेरणा म्हणून आपण काहीतरी या देशासाठी काहीतरी करू शकतो.